ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर रोहित पवारांवरून टीका केली. रोहित पवार यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पाडा असे फोन अजित पवार यांनी लावले असा आरोप नरेश म्हस्के यांनी केला होता. आता या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. अशातच याबाबत खुद्द अजित पवार यांना विचारलं असता त्यांनी हा आरोप धुडकावून लावत नरेश म्हस्केंना उत्तर दिलंय. कोण म्हस्के मी त्यांना ओळखत नाही असं अजित पवार यांनी म्हटलंय. कोण नरेश म्हस्के? शिवसेनेचे. मी ओळखत नाही त्याला. मी त्यांना ओळखत नाही. त्याच्यामुळे असले आलतू फालतू स्टेटमेंट करण्याला मी महत्वही देत नाही आणि आम्ही कधीच घरामध्ये अशा पद्धतीनं वागत पण नाही. जी भूमिका असते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की अजित पवारची भूमिका जी आत्ता इथं बोलतो तीच मागं देखील असते. अशा पद्धतीनं कधीच माझ्याकडनं तर घडणारच नाही कारण तो माझ्या कुटुंबातला आहे, माझ्या घरातला एक घटक आहे, माझा पुतण्या आहे, माझा मुलगा असल्यासारखं आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.